पतसंस्थांचे यशस्वीपणे कामकाज चालण्यासाठी सुरक्षित कर्ज वाटप आणि वेळेवर कर्ज वसुली या महत्त्वाच्या दोन गोष्टी असतात. तालुक्यातील सर्व पतसंस्थांचा आढावा घेतल्यानंतर सर्व पतसंस्थांचा कारभार हे सुरळीत असल्याचं निदर्शनास आले. सहाय्यक निबंधक म्हणून पतसंस्थेस योग्य ते मार्गदर्शन करण्याची ग्वाही जितेंद्र शेळके यांनी दिली. शिर्डीतील साई अरिहंत पतसंस्थेमध्ये शेळके यांची सहकारी संस्था सहाय्यक निबंधकपदी निवड करण्यात आली. निवडीबद्दल साई अरिहंत पतसंस्थेच्या वतीनं शेळके यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना शेळके बोलत होते. शेळके यांनी यापूर्वी येवल्यासह आणि कोपरगावमध्ये काम पतसंस्थेचं कामकाज पाहिलं आहे. या सत्कार सोहळ्याप्रसंगी चेअरमन सतीश गंगवाल, व्हाईस चेअरमन संजय संकलेचा, डायरेक्टर किशोर गंगवाल, महेंद्र कोटस्थाने, मुकुंद मयूर, सहकार अधिकारी सदाफळ, मॅनेजर दिघे आदींसह पतसंस्थेचे सदस्य हजर होते. आज या ठिकाणी शिर्डी शहरातील नागरी पतसंस्थांनी राहता येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या पदाचा मी पदभार घेतल्याबद्दल जो स्वागताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पतसंस्था ह्या यशस्वीपणे कामकाज करण्यासाठी सुरक्षित कर्ज वाटप आणि वेळेवर कर्ज वसुली या महत्त्वाच्या दोन गोष्टी असतात असं मला वाटतं. आणि पदभार घेतल्यानंतर ज्यावेळेस तालुक्यातील आणि शिर्डी शहरातील पतसंस्थांचा एक आढावा घेतला त्यावेळेस असं लक्षात आलं की सगळ्या संस्थांचं कामकाज हे चांगल्या पद्धतीने चालू आहे. पतसंस्थांचं कामकाज चालू असताना एक सहाय्यक निबंधक म्हणून, सहाय्यक निबंधक कार्यालय म्हणून जे जे आवश्यक सहकार्य असेल ते भविष्य काळामध्ये या सर्वांना आमच्याकडून मिळेल अशी या ठिकाणी खात्री देतो. राहता तालुक्याला जे नवीन सहाय्यक निबंधक म्हणून श्री शेळके साहेब हे आले आहेत हे पूर्वी येवलेला होते. याआधी त्यांनी राहता तालुक्यात काम केलेलं आहे. कोपरगावला काही दिवस त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचं मार्गदर्शन शिर्डीतील सर्व पतसंस्थांना वेळोवेळी मिळालेलं आहे याआधी. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. ज्या संस्थेला भेट दिली, बहुमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. यापुढे त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं सहकार्य शिर्डीतील सर्व पतसंस्था आम्हाला मिळेल अशी मी खात्री बाळगतो.